प्रकार राजनीति पुरंदर चौर प्रताप पुरंदर क्षत्रिय प्राव संसद सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। याच शिवछत्रपतींसोबत केवळ झुंजायला आणि लढायलाच नव्हे तर मरायला देखील कैक स्वराज्यवीर तयार झाले, ज्या मातीनं 350 वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात झुंज देणाऱ्या घोड्यांच्या टापा कानात साठवल्या, ज्या मातीत युगप्रवर्तक छत्रपती शिवप्रभूंची पावलं उमटली, ज्या मातीत छत्रपती संभाजी महाराजांची रक्तमुद्रा ठसली, त्याच मातीच्या संरक्षणासाठी शेकडो मराठ्यांनी बलिदान दिले। अरे मरना समोर विजयाचा ताठा त्याच खरा मराठा। महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आणि मराठेशाहीच्या उत्कर्षासाठी एक होऊन 18 पगड जातीच्या वीरांनी रक्ताचा अभिषेक घातला आणि बघता बघता त्यांच्या शौर्याचा इतिहासच रचला गेला। जिंकलो तरी इतिहास, हरलो तरी इतिहास, स्वराज्याच्या राजाला आमच्या शिवबाला दिला शब्द होईल खरा, हाच आमचा ध्यास। हर हर महादेव। हाच ध्यास घेऊन स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या वीर बाजी पासलकर, शिवरायांच्या रूपात मृत्यूला आलिंगन देणारे वीर शिवा काशीद, अफजल खानाचे शिर कापणारे संभाजी कावजी, मोगलांना जबरदस्त दहशतीखाली ठेवणारे सेनापती संताजी घोरपडे, प्रति शिवाजी अशी ख्याती असलेले नेताजी पालकर, महापराक्रमी बाजीराव पेशवे, मोगलांविरुद्ध प्रखर लढा देऊन धारातीर्थी पडलेले सिधोजी निंबाळकर, छत्रपती संभाजी राजांसाठी ढाल बनून वीरगती पावलेले मालोजी बाबा घोरपडे, छत्रपती राजाराम महाराजांच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडलेले हिम्मत बहादूर विठोजी चव्हाण, दिल्ली वाचव साठी अखेरच्या क्षणाला बचेंगे तो और भी लढेंगे असा एल्गार देणारे दत्ताजी शिंदे, हिंदुस्तानच्या रक्षणासाठी धारा तीर्थी पडलेले सदाशिवराव भाऊ यांसारखे पानिपत वीर, एवढंच नव्हे तर लहुजी वस्ताद साळवे यांच्या सारख्या तब्बल 300 वीरांच्या पराक्रमाची 250 वर्षाच्या कालखंडातील गाथा सच्चित्र मांडणारा एक अद्वितीय कोश मराठ्यांची धारा तीर्थे लवकरच प्रकाशित होतोय। 30 वर्षांची कठोर मेहनत आणि लाखो किलोमीटरच्या खडतर प्रवासानंतर इतिहास तज्ञ प्रवीण भोसले यांनी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शेकडो मराठ्यांच्या समाधीस्थळांची शोध दर्शन यात्रा केली। त्यांच्या याच परिश्रमातून स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या तब्बल 300 वीरांची शौर्य गाथा, तसेच त्यांच्या समाधीस्थानाची नेमकी माहिती आणि वीर मराठ्यांच्या बलिदानाचा तो घनघोर संग्राम काळ पुन्हा जिवंत करण्यासाठी मराठ्यांची धारातीर्थे हा ग्रंथ वाचकांच्या भेटीला येतोय। मराठ्यांची धारातीर्थे हा ग्रंथ आता येत आहे नवीन नावाने आणि 2 खंडात। यातील पहिला खंड मराठेशाहीची धारातीर्थे शिवस्वराज्य काल या नावाने प्रकाशित होत आहे। या पहिल्या खंडात शिवरायांचे आजोबा मालोजीराजी भोसले यांच्यापासून थेट औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतच्या 1585 ते 1707 या 125 वर्षाच्या कालखंडातील स्वराज्यवीरांचा समावेश आहे। याच काळात शिवछत्रपतींच्या युगप्रवर्तक नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या स्फुल्लिंगाने चेतलेल्या महाराष्ट्राच्या पुत्रांनी असामान्य आणि अद्वितीय असा इतिहास घडवला। छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब यांच्यासह स्वराज्याचे सेनापती, सरदार, मंत्री, मुत्सद्दी, लढवय्ये आणि लढायात प्राणार्पण केलेले वीर अशा 18 पगड जातीतील तब्बल 150 स्वराज्यवीरांची शौर्यगाथा त्यांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह यात नमूद आहे। सोबत या वीरांची हस्ताक्षरे, शिक्के, चित्रे, नाणी, शस्त्रे, वाडे यांचीही छायाचित्रे आहेतच। 10 फेब्रुवारी 2022 रोजी या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे। या तारखेपूर्वी या ग्रंथाची प्रकाशनपूर्व नोंदणी करणाऱ्यांना खास सवलत देण्यात येत आहे। ग्रंथाची मूळ किंमत 840 रुपये असून पोस्टेजसह म्हणजे घरपोच ग्रंथ पाठवण्यासह ही रक्कम ₹890 इतकी होते। मात्र 10 फेब्रुवारी 2022 पूर्वी आगाऊ रक्कम भरल्यास ₹160 सवलत मिळणार असून ग्रंथ ₹730 पोस्टेजसह घरपोहोच मिळणार आहे। यासाठीचे पेमेंट पर्याय पुढील प्रमाणे, गुगल पे नंबर 7709577277, फोनपे नंबर 9422619791, पेटीएम नंबर
9422619791 अकाउंटमध्ये रक्कम भरणार असाल तर त्याचे डिटेल्स शिवमुद्रा प्रकाशन करंट अकाउंट नंबर 1494020013812 फेडरल बँक ब्रँच ST कॉलनी सांगली IFSC कोड FDRL 0001494 यापैकी कुठल्याही पेमेंट पर्यायावर रक्कम भरून त्याचा स्क्रीनशॉट 9422619791 म्हणजेच 9422619791 या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या संपूर्ण पत्त्यासह पाठवा. पिनकोड पाठवायला विसरू नका. महत्वाची सूचना, 10 फेब्रुवारीपर्यंतच ही सवलत योजना आहे. ग्रंथ प्रकाशित झाल्यावर ही सवलत असणार नाही, तर आपली प्रत लवकरात लवकर बुक करून राखून ठेवा. जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.